महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने वन परिक्षेत्र अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे. जालना जिल्ह्यातील भागडे सावरगाव या अतिशय छोट्या आणि दुर्गम गावातील गोविंद घोडके यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्यापासून ते सगळी कामे घोडके यांच्या आईवडिलांनी केली आहे. MPSC सर्वसाधारण गुणवत्ता यादीत घोडके हे 236 क्रमांकावर होते. त्यांना नुकतीच फॉरेस्ट रेंज ऑफिसर या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने गावकरी आणि कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी गावातून त्यांची मिरवणूक काढून वाजत गाजत स्वागत केलं आहे. कसा झाला कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुलाचा अधिकारी पदापर्यंतचा प्रवास पाहूयात. नुकताच MPSC जो फॉरेस्ट सर्व्हिसचा निकाल लागला आहे त्यामध्ये माझी रँक 33 आहे आणि माझं जी समजा जी कॅटेगरीनंतर आहे त्यानुसार मला रेंज फॉरेस्ट ऑफिसर ही पोस्ट मिळणार आहे. तर संघर्ष सांगायचं म्हणजे असं सांगायला आपण खूप काही सांगू शकतो, परंतु ग्रामीण पार्श्वभूमी बघता वडिलां म्हणजे नेहमीच असे वडिलांचं वगैरे शिक्षण झालेलं नाही आहे, आई शिकलेलं नाही आहे आणि पूर्ण बेसिक म्हणजे बघितलं तर हा जो जालन्याचा नॉर्थ ईस्टचा भाग येतो असा डोंगरावर भाग येतो, जमीनही तेवढ्या सुपीक नाही आहेत, पाण्याच्या अडचणी आहेत, पण तरीसुद्धा आईवडिलांनी जे विश्वास ठेवला की तू शिख आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे आणि जे काही समजा मजुरी करू जे काही समजा शेतामध्ये व्हायचं त्यामधले पण त्यात पैशाच्या आधारावर मला त्यांनी शिकवलं त्यांच्या मेहनतीनं आहे. ओव्हरऑल ज्याला आता एक काल निकाल आला आहे जे काही समजा त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद दिसतो आहे ते एक बघ वाटतं की यार त्यासाठी जे आपण एक आपलं पोस्ट भेटते तर ते कुठेतरी समाधान झाल्यासारखं वाटते. बाकी मग गावामध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण तयार झालं आहे, सर्वांना वाटते की आपल्याच घरचं कोणीतरी एक अधिकारी झाले तर ते बघूनसुद्धा आनंद वाटतं आणि कुठेतरी जे काही समजा येणारे मुलं आहेत त्यांनाही वाटते की आपण मी काहीतरी चांगलं करू शकतो, तुझी जी उमेद निर्माण झाली त्या बघूनसुद्धा मला कुठेतरी एक समाधान झाल्यासारखं वाटतं. आमची अशी परिस्थिती असायची की मुलाला शिक्षणासाठी आमची अशी इच्छा म्हणजे अशी पुरेपूर पुरपटी नव्हती, तर मी शेतीत काम करायचो, माझा मुलगा गोविंद हा बचपणी माझ्यासोबत राहायचा, ते त्याला जेवणासाठी विशेष काही असं नव्हतं, माझ्यासोबत राहायचा शेतीत, त्याला सांभाळण्यासाठी मी ते बैलाच्या खांद्यावर जे जू राहतं त्याला झोळणी बांधित होतो, त्याच्यात टाकून त्याला झोपे घालून मी माझं शेतीचं काम करीत होतो. त्याची झोप संपल्यानंतर उपारी दुपारी आऊत सोडायच्या टायमाला सोबत हायब्रिडची भाकर राहायची, त्याला आंब्याचा खार लावून असं जेवणासाठी त्याला देत होतो. अशी परिस्थिती होती आणि नंतर परमेश्वराचा असा दैवगतीची काय अशी आहे की काय पुढं दैवत होईन हे असं कोणाला वाटू शकत नाही आणि हे जे असं होईन हे माझ्या स्वप्नात बी नव्हतं, कारण की माझी परिस्थिती तशी बेकार होती. परमेश्वराची लीला, परमेश्वरानं आपल्याला देणगी दिली, एवढे आम्ही आभारी आहेत आणि याच्यावर आम्हाला असं आहे की सगळं आनंदी आनंद झाला, काही इच्छा मागे राहिली नाही आपली, पुरेपूर परमेश्वरानं आपल्याला भरपूर दिला, आता आनंद वाटते. असे कुठं कामं असले तिथं कामं करून मुलाला शिकेल आहे. आमचं असं स्वप्नातच नव्हतं की आम्ही असं पुढं जाऊ म्हणून, आणि शिकवायची आमची परिस्थिती नसतो आम्ही शिकेलो. बहीण आपला लाल द्यायची गाडी घेऊन ये आता असं म्हणजाई गोविंदला म्हणजाई तुला जागा निघली तर लोक उडी मारते बाय बँकातले पुरे पैसे नि आणि तू अशी भर बनी मग तू लवकर लागशील तर मला लय आनंद होईल. प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर अडल्या नडलेल्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे गोविंद घोडके सांगतात. तसेच सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचेही ते सांगतात. अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत गोविंद घोडके यांनी या पदाला गवसणी घातली आहे. मोलमजुरी करून आईवडिलांनी गोविंद घोडके यांचं शिक्षण पूर्ण केलं. आज त्यांच्या डोळ्यात गोविंदची प्रगती पाहून आनंदाश्रू तरळतात. नारायण काळे, News18 लोकमत, जालना.